आज आदरणीय पवारसाहेबांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या 3 विधानसभा मतदारसंघांचा संपूर्ण आढावा घेतला. खेड, आळंदी, आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर या 3 विधानसभांचा संपूर्ण आढावा घेतला. कार्यकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे, कार्यकर्त्यांचा जो काही उत्साह आहे तो स्वतः आदरणीय साहेबांनी पाहिला आणि हे सर्व कार्यकर्ते ग्राउंडवर सतत काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी बांधवाची, सर्वसामान्य युवकाची आदरणीय पवारसाहेबांच्या प्रती जी भावना आहे, जी एक या संघर्षात आदरणीय पवारसाहेबांना साथ देण्याचा जो निर्धार हा प्रत्येकाचा आहे, त्या सगळ्याचा आदरणीय पवारसाहेबांना आढावा घेतला. लोकशाही आणि त्यामुळे समोर कुणीतरी उमेदवार येणार हे नक्कीच आहे. आणि असं असताना ज्या महायुतीकडे तब्बल जवळपास 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आहेत, तिथून अजून उमेदवार येत नाही, समोर फायनल होत नाही, हे जे आपण म्हणताय, मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर जो विश्वास दाखवला आणि आदरणीय पवारसाहेबांच्या, सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेत गेली 5 वर्ष जे काम केलं, या कामाची ही बहुतेक पोचपावती आहे असं मी मानतो. अजून तरी मला सदर कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाही आहे, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या समाधीस्थळाचा हा जो विकास आराखडा आहे आणि त्याच्या पायाभरणीसाठी, त्याच्या भूमिपूजनासाठी माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री येत आहेत असं मला समजलं. मी मनापासून एक शंभूभक्त म्हणून स्वागत करतो आणि या संदर्भातली भूमिका मी उद्या आणखी स्पष्टपणे विशद करेन. मुंबईमध्ये 2 आमदार एकमेकांना भेटले, त्यामध्ये झाली शिंदे गटाचे 2 आमदार होते, महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये एक वाद झाला, धक्कामुक्की झाली असं म्हटलं जात आहे. मला अजून याविषयी पुरेपूर माहिती नाही, परंतु एकूणच जे राज्यात चित्र कायदा सुव्यवस्थेचं दिसतं त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधींची नावं ही सातत्याने येत आहेत, त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, ज्या राजकारणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक सुसंस्कृत राजकारणाचा आदर्शपाठ घालून दिला आहे, त्याची कशा पद्धतीनं या सगळ्या सध्याच्या परिस्थितीत वाटचाल चालू आहे हे मायबाप जनता पाहते. एकनाथ शिंदेंनी पत्र लिहिलं आहे की उद्या येऊ शकणार नाही पुरवणी कार्यक्रमात. माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असतील आणि त्यामुळे सुसंस्कृत राजकारणाचा आदर्शपाठ म्हणून आदरणीय साहेबांनी जे निमंत्रण दिलं, या निमंत्रणाचा जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकार केला असता तर नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा या सुसंस्कृत राजकारणाच्या विषयी आस्था बाळगवण्यात अशी असं चित्र निर्माण झालं असतं, परंतु कदाचित त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम खरोखर असतील आणि त्यामुळे ते येऊ शकत असतील. आधी समोरचे उमेदवार कोण आहेत ते तर ठरू द्या, कारण कोणता पक्ष लढणार तेही अजून चित्र स्पष्ट नाही, त्याचबरोबरीनं कोणतं चिन्ह समोर असणार तेही अजून स्पष्ट नाही, त्यामुळे मला असं वाटतं की उगाच पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल नको, आधी समोरचे उमेदवार कोण आहेत ही गोष्ट समोर येऊ द्या. आणि मला असं वाटतं की कोणी ना कोणी समोर असणार हे स्वाभाविक, आणि ही निवडणूक वैयक्तिक अमोल कोल्हेची किंवा वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराची नाही आहे, ही लोकसभेची निवडणूक एका अर्थी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. महाराष्ट्रातला आमचा कांदा उत्पादक शेतकरी, आमचा ऊस उत्पादक शेतकरी, आमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं नाडला जातो आहे, महाराष्ट्राच्या नशिबातून जे उद्योगधंदे समोर ताटात वाढलेलं हिसकावून नेलं जात आहे, आणि महाराष्ट्रातले माननीय जे सरकार आहे हे सरकारमधले प्रतिनिधी याविषयी चकार शब्दही काढत नाही, हे प्रचंड वेदना देणारं आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान वारंवार डिवचणार आहे. आणि मला वाटतं लोकसभेची ही जी येऊ घातलेली निवडणूक आहे, ही निवडणूक दिल्लीच्या सरकारकडून गुबगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदीबैल संसदेत पाठवायचे आहेत की महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे आहेत हे ठरवणारी निवडणूक असेल. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला असं वाटतं की मायबाप जनता ही बघते की एखादी व्यक्ती जेव्हा केवळ उमेदवारीसाठी किंवा केवळ पदासाठी ही खरोखर या पद्धतीच्या भूमिका बदलते की एखादी व्यक्ती ही तत्वांसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते,
त्यामुळे कोणाचं मूल्यमापन काय करायचं हे मायबाप जनता ठरवेल. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असेल तर त्यावर मी कसं भाष्य करेन. सर, पण राज्यातच माहितीमध्ये उमेदवार आपल्याबद्दल करण्याची चर्चा आहे, फक्त शिरूरच नाही तर अनेक ठिकाणी अशी चर्चा आहे. अशी परिस्थिती नेमकी महायुतीमध्ये काय निर्माण झाली असं वाटतं? मला वाटतं हे आत्मपरीक्षण त्यांनी करणं गरजेचं आहे, कारण महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून मला सांगा तब्बल 2,250 कोटी रुपयाचं हे माझ्या फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. केवळ माझ्या दूध उत्पादकाचं जे नुकसान झालेलं आहे हे केवळ पुणे जिल्ह्यातलं जर नुकसान बघितलं ना गेल्या 8-10 महिन्यातलं तर हे नुकसान जवळपास 900 ते 1,000 कोटीचं आहे, जे जवळपास पुणे जिल्हा नियोजनाचं बजेट आहे एवढं नुकसान आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं झालं आहे. तीच परिस्थिती सोयाबीन उत्पादकाची आहे. महाराष्ट्रातून गेलेले उद्योगधंदे जे दिसत आहेत, वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, त्यानंतर टाटा एअरबस असेल, यातून तरुणांच्या नशिबातला रोजगार हिरावला गेला आहे. याविषयी महायुतीचं सरकार असताना कोणतीही रोखठोक भूमिका महाराष्ट्राच्या हिताची घेतली गेली नाही हे महाराष्ट्राच्या जनतेनं याची देही याची डोळा पाहिलंय, अनुभवलंय. आणि त्यामुळे कदाचित ही वेळ इतकी सत्ता असताना आज ही परिस्थिती त्यांच्यावर ओढवली असावी. आजही दिल्लीमध्ये दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला जातोय, लाठीमार केला जातोय, पण या संदर्भात निषेधाचा न सुद्धा महायुती सरकारमधला एकही प्रतिनिधी काढत नाही तर मग त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्र कसा उभा राहणार असा कदाचित प्रश्न त्यांना स्वतःला पडला असेल. सर, साहेबांनी अजून दिली उमेदवारी लोकसभेसाठी जाहीर केलेली नाही, मात्र सुप्रियताई अशा पद्धतीने स्टेटस ठेवते यामध्ये सेटिंग जे उमेदवार आहेत, सेटिंग जे खासदार आहेत, या संदर्भामध्ये हे चित्र स्पष्टपणे सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अकारण समोर उमेदवार अजून सापडत नाही म्हणून महाविकास आघाडीच्याही उमेदवारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करूया नको. जे सत्य आहे, जे समोर आहे, म्हणजे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे या ज्या पद्धतीनं संसदेमध्ये महाराष्ट्राची बाजू मांडतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांना 100% पसंती असणार आहे. त्यामुळे समोर अजून उमेदवारांची काय परिस्थिती हे आपण पाहतो, असं असताना जे ग्रीन सिग्नल आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतो. काय मला वाटतं तुम्ही खूप जास्त विरोधकांच्या प्रेस कॉन्फरन्स करून आलेला आहात, त्यामुळे असे प्रश्न हे कदाचित पडू शकतात, त्यामुळे अनेकांना हे प्रश्न समोर येऊ शकतात. पण आदरणीय पवार साहेबांनी या संदर्भामध्ये यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे केवळ विरोधकांमध्ये संभ्रम आहे म्हणून महाविकास आघाडीमध्ये अजिबात संभ्रम नाही. गोष्टी अगदी स्वच्छ स्पष्ट आहेत आणि त्यानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही नक्की समोर जाणार. एका साईडला बीजेपी आहे आणि दुसऱ्या साईडला राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी, नक्की कोण कोणाच्या बाजूनी? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार वर्सेस बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवार. मला वाटतं इथे दोन पक्ष समोरासमोर नाहीयेत. यामध्ये दिल्लीच्या सरकारकडून गुबुगुबू वाजवणारा नंदी बैल पाठवायचा, माना डोलवणारा की महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारा वाघ पाठवायचा हे महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अमुक हा पक्ष विरुद्ध अमुक हा पक्ष हे नाही आहे तर दिल्लीची हुजरेगिरी की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा सरळ सरळ सामना आहे. ओके, थँक्यू. सर, सर, हिंदी में बाई जी. आदरणीय पवार साहब ने शिरूर लोकसभा जो चुनाव क्षेत्र है उसमें जो 3 असेंबली का आज जायजा लिया, पूरा खेड़ आलंदी जुन्नर और अंबेगांव, इन 3 असेंबलीज का जायजा लिया और यहाँ पे बहुत बड़े पैमाने पे हमारे किसान भाई हैं और यहाँ के युवा जो है ये यहाँ पूरे इन 3 असेंबलीज में आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब का बहुत ही अहम योगदान रहा है. 180 डिग्री जो हमारी लाइफ चेंज हुई है इसमें एक बहुत बड़ा योगदान पवार साहब का है और इस पवार साहब के इस योगदान के प्रति जो हमारे सब लोग एकनिष्ठ है उन्होंने अपनी भावना पवार साहब के सामने रखी और पवार साहब ने इसका पूरा जायज़ा लिया है और इन 3 चुनाव असेंबली सेक्टर्स में पवार साहब को पुरजोर समर्थन मिल रहा है. महाराष्ट्र की राजनीति हमेशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहब के आदर्शों पर चलने वाली एक जिसे हम
कल्चर्ड पॉलिटिक्स जिसे कहते हैं, सुसंस्कृत राजकारण राजनीति जिसे कहते हैं, उन आदर्शों पर चलते हुए आदरणीय पवार साहब ने उन्हें आमंत्रित किया था। लेकिन अभी माध्यम कर्मियों की माध्यम से मुझे ये बात पता चली कि माननीय मुख्यमंत्री जी के कुछ प्री प्लान प्रोग्राम्स होने की वजह से शायद उन्होंने आने से इनकार किया है। लेकिन मुझे लगता है कि इसमें राजनीति नहीं है, ये तो कल्चर्ड पॉलिटिक्स का एक हिस्सा होना चाहिए। विद्या प्रतिष्ठान के 20,000 से ज़्यादा विद्यार्थी हैं, 24 से ज़्यादा कॉलेजेस हैं बारामती विद्या प्रतिष्ठान। उस प्रतिष्ठान में अब जो कार्यक्रम होने जा रहा है वहाँ पर उस प्रतिष्ठान के जो अध्यक्ष हैं उनको ही बुलाया नहीं गया है, कहीं ना कहीं आपको ऐसा लगता है इस प्रतिष्ठान को भी हाईजैक करने का विचार चल रहा है? सर, मुझे लगता है आपके सवाल में आपके सवाल का जवाब है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।